ओके आपण जे झालेले ड्रग आहेत आपले एकदा रिवाइज करूयात. ओके लॅक्झिटिव्ह मध्ये कोणकोणते ड्रग झाले आपले लॅक्झिटिव्ह. बोला पटपट कोणकोणते लॅक्झिटिव्ह आपण बघितले. हॅलो, सिनोनिम ओके ॲलो सिनोनेम काय मॅडम ॲलोचं? ॲलोच येते सिनोनिम. ओके तुम्हाला माहिती असलेलं ॲलो म्हणजे काय? कोरफड. ओके बायोलॉजिकल सोर्स काय आहे त्याचा? ॲलो ड्राय ज्यूस ऑफ द लिव्स अँड ॲलोज बार्बिटन्स अँड बिलॉंग फॅमिली लुगलस. कोणती फॅमिली? कोणती फॅमिली ऑफ ॲलो? लिलेसी. ओके ठीक आहे. यूज काय असेल? लॅक्झिटिव्ह. केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? हा बोला केमिकल कॉन्स्टिट्युएंट ॲलोचे. ग्लायकोसाइड, ॲलो रेसिन अँड ॲलो इमोडियन आयसोबॅरबिलोन. ओके नेक्स्ट रोल नंबर 5. नेक्स्ट रोल कोणता? रुबाब. मधला रुबा. रुबाब सिनोनेम रेउम रायझोम राय रुबाब रायझोम. बायोलॉजिकल सोर्स काय त्याचा? वाचून नाही ना सांगत, पाठ केले ना हे. भोसले मॅडम वाचून सांगते का? चार्ट बनवलेलं सांगताय त्यातलं पाठ आहे तुमचं. भोसले चार्ट बनवलेलं सांगते मॅम. तुम्हाला पाठ करायला सांगितलं मॅडम. सांगा. हा रुबाब बायोलॉजिकल सोर्स. सांगा मॅडम रुबाबचा बायोलॉजिकल सोर्स. रुबाब कन्सिस्ट ऑफ राइझोम ऑफ रेउम पाल्मॅटम बिलॉंग्स टू फॅमिली पॉलिजिनेसी. ओके नेक्स्ट रोल नंबर 6. येस मॅम. हा देन कुठला ड्रग येतोय रुबाब नंतर? कॅस्ट्रॉइल. बरोबर आहे का? येस मॅम. सांगा कॅस्ट्रॉइलच सिनोनिम काय आहे? ऑलियम रिसिनी अँड बायोलॉजिकल सोर्स आहे कॅस्ट्रॉइलचा. इज द फिक्स्ड ऑइल ऑप्टेन्ड बाय द कोल्ड एक्सप्रेशन ऑफ द कॉर्नेल्स ऑफ सीड्स ऑफ रिझिनस कम्युनिस. बरोबर का मॅम? रिझिनस. हा ओके. हा देन देअर फॅमिली इज युफोरबिएसिस. युफोरबिएसी. देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट इज ट्रायग्लिसराइड ऑफ रिसिनोलिक ऍसिड 80% अँड ग्लिसराइड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ड्रग. अँड वेअर द फॅटी ऍसिड्स आर रिप्रेझेंटेड बाय आयसो रिसिनोलिक लिनोलिक स्टेरिक अँड आयसो स्टेरिक ऍसिड्स अँड देअर युजेस इज इट इज कॅथरेटिक. इट इज युज्ड इन टेक्सटाईल इंडस्ट्री. एवढंच मी केलं मॅम. ओके ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट कोण आहे रोल नंबर 7? येस मॅम. हा मॅडम त्याच्यानंतर कोणता ड्रग आहे? सेन्ना. काही साप गोल आहे. केस्टर ऑइल. इसाब गोल सांगू का? हा सांगा. इसाब गोलचं सिंग नाव इसाब गोल आणि इसाब
गोल त्याचं बायोलॉजिकल सोर्स इसाबगुल कन्सिस्ट ऑफ ड्राइड सीड ऑफ द प्लांट नोन एज प्लांट प्लांटॅगो ओव्हेटा आणि त्याची फॅमिली पॅन्टॅगोनासिस त्याचा यूज लॅक्झेटिव्ह मध्ये होतो केमिकल कन्स्टिट्युएंट आणि केमिकल कन्स्टिट्युएंट येत नाही. Next, roll number 8. Yes, ma'am. Senna. Senna Liu. Synonym, Tyne Valley Senna, Indian Senna. Biological source, dried leaflet of Cassia angustifolia. And family, Leguminaceae. Next, chemical constituent. Chemical constituent. Derivatives, sinusoids A, sinusoids C, sinusoid D, sinusoid B. Use. Use laxative and irritant purgative. Okay. ठीक आहे, समजते तुम्हाला काय लक्षात ठेवायचं त्याच्यामधलं, हा काय महत्वाचं आहे, बायोलॉजिकल सोर्स म्हणजे काय असतो, हा सिनोनिम मध्ये काय असत, हा केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस. ठीक आहे, तुम्हाला कार्मिनेटिव्हच्या आणि ऍस्ट्रिंजंटच्या नोट्सच्या ऐवजी पीपीटी शेअर केली गुगल क्लासरूमला, तर ती योग्य वाटते तुम्हाला का नोट्स द्यायच्या रिटर्न मध्ये? मॅम तुम्ही आता ती पीपीटी दिलेत ना, हा हा, मग आम्ही त्यातलं ते जिओग्राफिकल ती माहिती ती आहे ती पण लिहायची का? नाही नाही नाही, त्यासाठी मग मी तुम्हाला हँड रिटन नोट्स देणार होते. त्याच्यामध्ये फक्त काय लिहाल तुम्ही, त्या ड्रगचं सिनोनेम, बायोलॉजिकल सोर्स, बायोलॉजिकल सोर्स मध्ये कोणता, मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर पण, हा कोणता पार्ट युज केला जातो, त्या प्लांटचं सायंटिफिक नेम, फॅमिली, त्याच्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस, इतकंच इन्क्लूड करायचं, बाकीचं काही लिहायचं नाही फापट फजर. आणि केमिकल टेस्ट एखादी महत्वाची असेल तर किलर किलानी टेस्ट कशा, म्हणजे महत्वाचे जे केमिकल टेस्ट आहेत एका दुसरे बॉन्ड ट्रॅगर टेस्ट, हा ह्याच फक्त त्याच्यामध्ये लिहायच्या जर दिल्या असतील तर, त्यातल्या एक्स्ट्राच काही लिहायचं नाही, लिहूच नका शक्यतो केमिकल टेस्ट, फक्त केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस लिहा. भर कशावर द्याल, बॉटनिकल सोर्स, युजेस आणि केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ठीक आहे, समजतंय का? ओके मॅम. हो मॅम. नेक्स्ट कार्डिओटॉनिक्स, लॅक्झिटिव्ह नंतर कार्डिओटॉनिक्स. ओके, कार्डिओटॉनिक्स म्हणजे आर द ड्रग्स विच गिव्ह स्ट्रेंथ ऑर एनर्जी टू दी ऍक्टिव्हिटी ऑफ दी हार्ट, म्हणजेच कार्डिओटॉनिक्स. ओके, डिजिटालिस त्यातला पहिला ड्रग बघितला आपण, डिजिटालिसचा सिनोनिम काय आहे, फॉक्स ग्लो ल्यूज. बॉटनिकल सोर्स काय त्याचा, ड्रायड ल्यूज यूज केले जात आहेत डिजिटालिस परप्युरियाचे. फॅमिली कोणते, स्क्रोफुलॅरेसी, स्क्रोफुलॅरेसी बघितलं आपण, झालंय आपलं हे, पण आपण रिवाइज करतो एकदा. जिओग्राफिकल सोर्स लिहायचा नाही. ओके, तुमच्या माहितीसाठी आहे फक्त. त्याच्यानंतर मॉर्फॉलॉजी हे सुद्धा नाही लिहायचं, हे पण तुमच्या इन्फॉर्मेशन साठी आहे. कसे असतात ते, युजली ब्रोकन अँड क्रम्प्ड, साईज 10-40 सेंटीमीटर लॉंग, 3-10 सेंटीमीटर वाईड, शेप कसा असते, ओव्हल टू लॅन्सुलेट. ओके, डिजिटलिस्ट प्लांट आहे.
ओके अशा प्रकारचे लीफ असतात डिजिटलचे. मार्जिन कसा असतो त्याचा, क्रिनेट टू डेंटेड, अपेक्स कसा आहे ऑब्ट्यूज टू किंवा राउंडेड असा अपेक्स आहे त्याचा. हा पार्ट अपेक्स म्हणजे. त्याच्यानंतर बेस कसा आहे, टेपरिंग अँड डेकरंट. ओके हा बेस कसा आहे, टेपरिंग निमूळत होत गेला इथं. ओडर कॅरेक्टरिस्टिक आणि टेस्ट कसे, बिटर. ओके त्याच्यानंतर त्याची मायक्रो, ओके बघितलं आता मॅक्रोस्कोपी, मॉर्फोलॉजी आणि ऑर्गॅनोलिप्टिक कॅरेक्टर्स आर सेम. देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके डिजिटलाइज कंटेन्स 0.22 to 0.45 मिक्सचर ऑफ बोथ प्रायमरी अँड सेकंडरी कार्डियक ग्लायकोसाइड. याच्यामध्ये काय असतात, कार्डियक ग्लायकोसाइड दॅट इज कार्डिनोलाइड्स. ओके कार्डियक ग्लायकोसाइड परप्रिया ग्लायकोसाइड ए आणि बी याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये ग्लायकोजिटोलॉक्झिन, जिटोलॉक्झिन हे प्रेझेंट असतात परप्रिया ग्लायकोसाइड ए अँड बी. त्याचा हायड्रोलिसिस होऊन बाकीचे कंपाऊंड मिळतात. परप्रिया ग्लायकोसाइड ए पासून डिजिटॉक्झिन आणि ग्लुकोज. त्याच्यानंतर डिजिटॉक्झिनचा अगेन हायड्रोलिसिस होतो आणि इट गिव्ह डिजिटॉक्झिनिन अँड 3-डिजिटॉक्झिन. देन परप्रिया ग्लायकोसाइड बी गिव्ह जिटॉक्झिन अँड ग्लुकोज. जिटॉक्झिन गिव्ह जिटॉक्झिजेनिन अँड 3-डिजिटॉक्झिन. केमिकल कॉन्स्टिट्युएंट डिजिटलिस मध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा केमिकल टेस्ट, बाल्जेट टेस्ट, लीगल टेस्ट. बाल्जेट टेस्ट लिहायची, लीगल टेस्ट लिहायची. किलर किलानी टेस्ट ही पण फार महत्वाची आहे. किलर किलानी टेस्ट मध्ये काय होतं, ड्रग पावडर प्लस 10 ml 70% अल्कोहोल बॉईल आणि फिल्टर करायचं. फिल्टर्ड मध्ये 5 ml वॉटर प्लस 0.5 ml स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ लीड ऍसिटेट. अगेन हे जे सोल्युशन आहे ते फिल्टर करायचं. ओके फिल्ट्रेट मध्ये अगेन इक्वल व्हॉल्यूम ऍसिटिक ऍसिड, जेवढं फिल्ट्रेट आहे तेवढ्याच व्हॉल्यूमचं ऍसिटिक ऍसिड याच्यामध्ये ऍड करायचं, इव्हॅपोरेशन करायचं त्याचं. आणि जो एक्स्ट्रॅक्ट राहिला इव्हॅपोरेटर नंतर, इव्हॅपोरेशन नंतर, त्याच्यामध्ये असलेलं ऍसिटिक ऍसिड ऍड करायचं, कूल करायचं. 2 drops फेरीक्लोराइड सोल्युशनचे ऍड करायचे आणि हे मिक्सचर जे आहे हे टेस्ट ट्यूब मध्ये ऍड करायचं. ओके त्याच्यामध्ये अगोदर 2 ml सल्फ्युरिक ऍसिड घेच किंवा नंतर घेतलं तरी चालतं. तर रेडिश ब्राऊन लेअर ऍक्वेरिक ब्ल्यूश ग्रीन. ओके नेक्स्ट बघा स्टोरेज वगैरे दिलंय पण ते काय आपल्याला गरजेचं नाहीये. युज बघा, फर्स्ट युज काय असेल, कार्डियोटॉनिक्स म्हणजे डिजिटलाइज इन्क्रीजेस द ऍक्टिव्हिटी ऑफ कार्डियक मसल. ऑल्सो युज इन द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. ओके काय बघितलं आपण याच्यामध्ये, कार्डियक ग्लायकोसाइड विच स्टिम्युलेट दी कार्डियक मसल्स. इट इज वाइडली यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव कार्डियक फेल्युअर CCF. ओके MCQ बघूयात त्याचे. डिजिटलाइज बिलॉंग्स टू द फॅमिली, डिजिटलाइज बिलॉंग्स टू द फॅमिली सांगा. डिजिटलाइज ओके द मेन केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन डिजिटलाइज इज ग्लायकोसाइड्स. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल टेस्ट कॅनॉट बी यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ डिजिटलाइज, बॉन ट्रॅगर टेस्ट. बरोबर आहे का? ओके बाल्जेट टेस्ट यूज करतोय, लीगल टेस्ट यूज करतो आणि किलर किलानी टेस्ट सुद्धा आपण यूज करतोय, बॉन ट्रॅगर टेस्ट नाही यूज करत. ओके त्याचे क्वेश्चन बघा, क्यू बायोलॉजिकल सोर्स अँड केमिकल कॉन्स्टिट्युएंट हा मार्च एप्रिल 2006 क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये त्याची मायक्रोस्कोपी इन्क्लूड केली होती. आताच्या सिलेबस मध्ये तुम्हाला फक्त केमिकल कॉन्स्टिट्युएंट, बायोलॉजिकल सोर्स आणि त्याचा थेरपेटिक यूज एवढंच आहे सिलेबस मध्ये. हा एप्रिल 2006 पेपर मधला क्वेश्चन आहे. हा त्याच्यामुळे त्याची मायक्रोस्कोपी विचारली. बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट अँड युजेस ऑफ डिजिटलाइज. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह 2 examples ऑफ कार्डिओटॉनिक्स. ओके आता बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय लिहाल, कोणता ड्राईड लीफ यूज केले जातात. बरोबर आहे का? ऑफ द प्लांट नोन ऍज डिजिटलाइज परपुरिया, फॅमिली स्क्रोफुलरिसी. केमिकल कॉन्स्टिट्युएंट जे काय असेल ते ग्लायकोसाइड्स वगैरे.
uses for tooth castle cardiotonics. त्याच्यानंतर टू एक्झाम्पल्स ऑफ कार्डिओटॉनिक्स डिजिटलिस आणि अर्जुना. देन राईट द बायोलॉजिकल सोर्स फॅमिली. ओके आता झालंय, हा पण 2003 विचारलं क्वेश्चन आहे. ओके खूप ओल्ड आहे त्याच्यामुळे त्याची मायक्रोस्कोपी विचारली, आताच्या सिलेबस मध्ये नाहीये. नेक्स्ट ड्रग आहे आपला अर्जुना. सिनोनिम काय? अर्जुन बार्क किंवा अर्जुन म्हटलं जातं त्या ट्रीला. बायोलॉजिकल सोर्स बघा, अर्जुना कन्सिस्ट ऑफ ड्राइड स्टेम बार्क ऑफ द प्लांट नोन एज टर्मिनालिया अर्जुना. ओके अर्जुना, अर्जुनाचं ट्री तर कोणतं पार्ट यूज केलं जाते? ड्राईड स्टेम बार्क. ड्राईड स्टेम बार्क यूज केलं जाते. नाव काय प्लांटचं? टर्मिनालिया अर्जुना, बिलॉंगिंग टू द फॅमिली कॉम्ब्रिटेसी. नेक्स्ट बघा, जिओग्राफिकल सोर्स लिहायचं नाहीये. इंडिया, ओके छोट्या नागपूर रिजन मध्ये कल्टिवेशन केलं जात. मॅक्रोस्कोपी बघा, कलर कसा आहे? ग्रेश ब्राऊन. ओडर नाहीये त्याला. टेस्ट ऍस्ट्रिंजंट आहे. शेप फ्लॅट असतात. फ्लॅट बार्क असते ते स्टेम बार्क. केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघा, टॅनिन्स असतात, ट्रायटरपेनॉइड, सॅपोनिन, अर्जुनोलिक ऍसिड, अर्जुनिक ऍसिड, अर्जुनोजेनिन, सिटोस्टेरॉल, इलाजिक ऍसिड अँड अर्जुनिक ऍसिड. आता हे प्लांटच्या नावावरून केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत ते लक्षात ठेवायचे. अर्जुनिक ऍसिड, अर्जुनोजेनिन, अर्जुनिक ऍसिड हे लक्षात ठेवायचे. केमिकल टेस्ट बघा, इतर एक्स्ट्रॅक्ट शॉर्ट पिंकिश फ्लोरोसन्स अंडर यूवी लाईट ह्याचा जो इतर एक्स्ट्रॅक्ट आहे अर्जुना बार्कचा, तर अंडर यूवी लाईट शॉर्ट पिंकिश फ्लोरोसन्स. ओके यूवी लाईट मध्ये काय करतात? पिंक कलरचे फ्लोरोसन्स तिथं दाखवतात. ओके नेक्स्ट बघा, यूज कार्डिओटॉनिक, अँटीडिसेंट्रिक, डायुरेटिक, टॉनिक प्रॉपर्टीज आणि हायपोटेन्शियल ऍक्शन हे दाखवतो. हे काय झाले आपले? कार्डिओटॉनिक्स. सारखं रिवाइज करत राहायचे. एकदा झालं की पुन्हा झालं, पुढचं पाठ आणि मागचा पाठ असं नको. तुम्हाला एमसीक्यू पण द्यायचे राहिले, त्याचे असाइनमेंट द्यायचे राहिले. किती वेळापासून असाइनमेंट द्यायचे तुम्हाला? फोर चॅप्टर पासून. मग त्याच्या म्हणजे ग्लायकोसाइडच्या पण असाइनमेंट तिथून द्यायचे का अल्कोलॉइडचे दिले होते सरांनी? फक्त अल्कोलॉइड पासून द्या. तिथून असाइनमेंट एमसीक्यू दिलेत ना सरांनी पहिल्या तीन चॅप्टरचे? ठीक आहे, माझ्याकडे असतील तर मला आता बघावे लागतील तुमचे. मग तेच तुम्हाला म्हणजे सगळे देतात ना एमसीक्यू बाकीच्या ह्याचे सब्जेक्टचे? एमसीक्यू देतात चॅप्टर वाईज. बरं ठीक आहे, आपण स्टार्ट करूया द्यायला. तुम्हाला स्टडी करायला इझी जाईल. ओके नेक्स्ट काय बघितलं आपण? कार्मिनेटिव्ह. ओके कार्मिनेटिव्ह लॅटिन टर्म आहे, कार्मिनेरे. ओके म्हणजे टू क्लीन्स, यासाठी कार्मिनेटिव्ह यूज केले जातात. आर दी सुदिंग मेडिकमेंट दॅट ऍक्ट बाय रिलीव्हिंग पेन इन दी स्टमक अँड इंटेस्टाइन अँड एक्सपेल फ्लॅटुलन्स अँड गॅस फ्रॉम दी जीआयटी बाय इन्क्रीजिंग पेरिस्टाल्सिस. ओके हे काय करते? गॅस आणि जे फ्लॅटुलन्स आहे इंटेस्टाइन स्टमक मधला
हा रिमूव करायचं काम हे कार्मिनेटिव्ह करत असतात बाय इन्क्रीजिंग दी मुवमेंट ऑफ जीआयटी किंवा पेरिस्टासिस मुवमेंट जीआयटीची इन्क्रीज करून गॅस किंवा प्लॅटुलन्स जो आहे तो रिमूव करायचं काम हे कार्मिनेटिव्ह करत असतात. एक्झाम्पल पनियल, कोरिअंडर, कार्डामोन, क्लो, सिनेमोन आणि कॅरवे. ओके, पहिला ड्रग बघितला आपण त्यातला कोरिअंडर. ओके, सिनोनिम काय कोरिअंडरच? कोरिअंडर फ्रूट किंवा दने. बायोलॉजिकल सोर्स, इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड राईप फ्रुट्स. ओके, ड्रायड राईप फ्रुट्स यूज केले जातात कोरिअंडरम सटायवमचे. ओके, मला क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, विच पार्ट ऑफ कोरिअंडरम सटायवम इज यूज ऍज अ ड्रग. ठीक आहे, तुम्हाला कोरिअंडर न विचारता ते सायंटिफिक नेम विचारलं जाऊ शकतं. किंवा राईट अ फॅमिली ऑफ कोरिअंडरम सटायवम, गिव अ फॅमिली ऑफ कोरिअंडरम सटायवम. तर त्यावेळेस असं म्हणायचं नाही की मॅडमने कोरिअंडरम सटायवम हा ड्रग शिकवलं नाही, कोरिअंडर शिकवलं होतं. सायंटिफिक नेम आहे त्याचं, त्याच्यानुसार ते विचारलं जातं. त्याच्यानंतर बघा, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, होलाटाईल ऑइल असतं त्याच्यामध्ये, फिक्स्ड ऑइल, प्रोटीन, कोरिअंड्रिल ऍसिटेट, कोरिअंडर वरून नाव आहे त्याचं कोरिअंड्रिल ऍसिटेट, ट्रेन्स अमाऊंट ऑफ आय बॉर्न्युओल, जेरेन्युओल आणि पिनिन सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि व्हिटॅमिन ए जे आहे ते लिव्ह मध्ये प्रेझेंट असतो कोरिअंडरच्या कोथिंबीर त्याच्यामध्ये. ओके, लेवरिंग एजंट आहे, परगेटिव्ह आहे, फनेल नेक्स्ट ड्रग आहे. फनेल हे फनेलचं प्लांट आहे बघा, बडीशोप, बडीशोपच हे अशा प्रकारचं प्लांट असत. ओके, सिनोनिम काय? फनेल फ्रुट्स, फ्रुक्टम, पोयनिकुलम, बडीशोप, सोम्फ, काय म्हणतात ते सगळे त्याचे सिनोनिम आहे. बायोलॉजिकल सोर्स काय? ड्रायड राईप फ्रुट्स ऑफ पोयनिकुलम फलगारे. ओके, ड्रायड आणि राईप फ्रुट्स यूज केले जातात पोयनिकुलम फलगारेचे. प्लांटचं नाव काय आहे फनेलच्या? पोयनिकुलम फलगारे. आणि ड्राय ड्राय फ्रुट्स यूज केले जातात त्याचे. फॅमिली कोणते? आंबेलिफेरी. आवाज येतोय ना माझा? यस मॅम. यस मॅम. बायोलॉजिकल सोर्स काय? ड्राय ड्राय फ्रुट्स यूज केले जातात या फनेलचे, पोयनिकुलम फलगारेचे. फॅमिली आंबेलिफेरी. ओके, यातले का आपला एक पार्ट राहिलाय बरं का कार्बोनेटिव्ह मधला, आंबेलिफेरस फ्रूट. आंबेलिफेरस फ्रूट म्हणजे काय असतात ते तुम्हाला सांगायचं राहिले. त्याच्यामध्ये नाही आपल्या सिलेबस मध्ये, पण ते राहिलं याच्यामध्ये इन्क्लूड करायचं. नेक्स्ट जेव्हा आपण चालू करू नेक्स्ट तेव्हा ते घेऊन टाकू. आंबेलिफेरस फ्रुट्स म्हणजे काय असतात. ओके, केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघा, किटोन असतात, पेंचोन. ओके, पेंचोन. त्याच्यानंतर फिनॉलिक इथर, अँथोर. आता बडीशोप मध्ये, फनेल मध्ये हे दोन केमिकल कॉन्स्टिट्युएंट लक्षात ठेवायचे, फेंचोन आणि अँथोर. फेंचोन आणि अँथोर लक्षातच ठेवायचे. फनेल, फेंचोन आणि अँथोर. यूज बघा, कार्मिनेटिव्ह आहे, ॲरोमॅटिक, स्टिम्युलंट, एक्सपेक्टोरंट म्हणून सुद्धा याचा यूज होतो. नेक्स्ट बघा कार्डामोम. कार्डामोम मीन्स इलायची. कार्डामोम मीन्स इलायची. आपण असं लेक्चर वेस्ट करतोय बरोबर आहे का, पण हे तुम्ही रिवाइज करा. जसजसं तुम्ही पुढचे ड्रग म्हणजे मी घेत जाईल हा ते पाठवतील, पण हे मागतं पूर्ण ब्लँक होऊन जाईल. त्याच्यामुळे रोजच्या रोज रिव्हिजन करत चला. चार्ट करायला सांगितलेत मी तुम्हाला. प्रत्येक जे ग्रुप आहेत, लॅक्झेटिव्ह, कार्ड, कार्डिओटॉनिक्स, कार्मिनेटिव्ह, जे सेपरेट चार्ट बनवा. ठीक आहे, भिंतीला जरी चिटकवायचे नसतील तरी स्वतःजवळ ठेवा आणि ते बघत चला टाइम भेटेल तेव्हा. ओके, कार्डामोम सिनोनिम काय आहे? कार्डामोम फ्रुट्स, कार्डामोम फ्रुक्टस, कार्डामोमोम इलायची, हे काय आहे सिनोनिम. बायोलॉजिकल सोर्स काय आहे? कार्डामोम इज द ड्राईड राईप फ्रूट ऑफ इलेटेरिया कार्डामोम. ओके, इलेटेरिया
कार्डामोम फॅमिली कायची जिंजी बरेसी जिंजी बरेसी ठीक आहे. जॉग्राफिकल सोर्स बघा सेलॉन श्रीलंका ओके म्यानमार मलेशिया इंडिया मध्ये याचं कल्टिवेशन घेतलं होतं. कलर कसा असतोय ग्रीन किंवा पेल बोव. ओडर कसा असतो इलायचीचा ॲरोमॅटिक आणि प्लीजंट. टेस्ट कसे स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक. ओके साईज कार्डमम फ्रूटचे किती कॅप्सूल आर अबाउट 2 सेंटीमीटर इन लेंथ. शेप कसा आहे ओव्हल. केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघा कार्डमम फ्रूट कंटेन स्मॉल अमाउंट ऑफ होलाटाईल ऑइल. द सीड कंटेन 2 to 8% होलाटाईल ऑइल 1 to 2% फिक्स्ड ऑइल रेझिन स्टार्च. चीफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द होलाटाईल ऑइल आर सिन्यूल बोर्न्यूल अँड लिमोनिन. ओके सिन्यूल बोर्न्यूल अँड लिमोनिन केमिकल कॉन्स्टिट्युएंट कार्डमम मध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा युजेस. ओके युज्ड ऍज कार्मिनेटिव्ह फ्लेवरिंग एजंट. तुम्हाला माहित असलेले युज सुद्धा तुम्ही ते इन्क्लूड करू शकता. देन हे सबस्टिट्यूट ॲडल्ट्रन्स वगैरे काही नाही आहे. तुम्हाला फक्त कार्डमम लिहायचं त्याचं सिनोनिम लिहायचं इलायची वगैरे एखादं कार्डमम फ्रुट्स वगैरे त्याच्यानंतर बायोलॉजिकल सोर्स त्याच्यामध्ये काय करायचं. इट कन्सिस्ट ड्राय ड्राय फ्रुट्स ऑफ खाली लिहायचं त्याच्या इलेटेरिया कार्डमम आणि त्याच्या खाली त्याची फॅमिली जिंजिबरेसी. हे काय नाही लिहायचं जिओग्राफिकल सोर्स वगैरे त्याच्यानंतर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स अजिबात नाहीत लिहायचे. केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय लिहाल तुम्ही त्याचे होलाटाईल ऑइल फिक्स्ड ऑइल रेझिन स्टार्च. होलाटाईल ऑइलच्या पुढे डॅश करून लिहाल सिन्यूल बोर्न्यूल अँड लिमोनिन. यूज कार्मिनेटिव्ह फ्लेवरिंग एजंट आणि तुम्हाला एखाद दुसरं माहित असेल तिथे इन्क्लूड करू शकता. ठीक आहे झालं कार्डमम इलायची त्याच्यानंतर जिंजर. ओके जिंजर बघा जिंजर तसं प्लांट असते. जिंजर काय आहे रायझोम आहे. जिंजरच प्लांट आहे रायझोम आहे जिंजरचे. जिंजिबर ऑफिशनल त्याचं सायंटिफिक नेम आहे. हा मी का टाकलंय मुद्दाम टाकलंय जिंजरच्या ऐवजी जिंजिबर ऑफिशनल कारण तुम्हाला एक्झामला जिंजिबर ऑफिशनल यूज विचारू शकता. जिंजिबर ऑफिशनल केमिकल कॉन्स्टिट्युएंट विचारू शकतात. त्याच्यामुळे हे मुद्दा म्हणून टाकलंय जिंजिबर ऑफिशनल जिंजर केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघा जिंजिबर ऑफिशनल म्हणजे जिंजरचे जिंजरॉल शागोल जिंजिबेरिन हे लाच नाही जिंजरलाच नाही प्रत्येक प्लांटला असं विचारू शकतात. कार्डमम मध्ये विचारू शकतात गिव्ह अ केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ इलेटेरिया कार्डमम. तर तुम्हाला तेव्हा लक्षात आलं पाहिजे हे सायंटिफिक नाव आहे कार्डमोमचं म्हणजे कार्डमोमचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट उद्देश विचारलेले आहेत. नेक्स्ट बघा ओके जिंजर त्यासाठी मी जिंजिबर ऑफिशनल टाकताना तिथं नाव टाकले तुम्हाला समजावं. नेक्स्ट बघा केमिकल कॉन्स्टिट्युएंट जिंजरॉल आहे शागोल आहे. ओके आता जिंजर म्हटल्यानंतर नावावरून त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत बघा तर जिंजरॉल जिंजिबेरिन जिंजिबेरॉल तीन केमिकल कॉन्स्टिट्युएंट हे नावावरून येतात. त्याच्यानंतर शागोल फेलेंड्रिन ओके विसाबिलोन स्टार्च ट्रेस अमाउंट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस कॉपर अँड पोटॅशियम हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट जिंजरमध्ये प्रेझेंट असतात. देन मेडिसिनल यूज बघा जिंजरचा अँटीबॅक्टेरियल आहे यूज इन कॉन्टिमेंट्स डिक्रीज कोलेस्टेरॉल लेवल डिक्रीज जॉईंट पेन फ्रॉम अर्थरायटिस अँटी इन्फ्लेमेटरी आहे अँटी इम्युनिटिक इफेक्ट दाखवतो जिंजर. ट्रीटमेंट फॉर व्हेरियस कंडिशन्स लाईक मोशन सिकनेस नॉशिया ओमेटिंग अँड अर्थरायटिस मध्ये सुद्धा जिंजरचा यूज होतो. यूज इन कोल्ड कफ अँड ब्रॉन्कायटिस. ओके त्याच्यानंतर आपला ड्रग आहे क्लो. क्लो म्हणजे लवंग. क्लोचे प्लांट अशा प्रकारचे क्लो असतात हे. ओके फ्लॉवर बर्ड फ्लॉवर आहे पूर्ण हे फ्लॉवर बर्ड ड्रायड फ्लॉवर बर्ड यूज केले जातात. कॅरिओफायलम म्हटलं जातं त्याला कॅरिओफायलम क्लो बर्ड्स क्लो फ्लॉवर लवंग आणि लविंग गुजराती मध्ये म्हटलं जातं त्याला. बायोलॉजिकल सोर्स काय आहे इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड फ्लॉवर बर्ड ऑफ युजेनिया कॅरिओफायलस
फॅमिली कोणती आहे? मॅरिटेसची. ओके, जॉग्राफिकल सोर्स वगैरे लिहायचं नाहीये. केमिकल कॉन्स्टिट्युएंट होलाटाईल ऑइल युजेनॉल. ओके, युजेनॉल क्लोव म्हटल्यानंतर युजेनॉल हा केमिकल कॉन्स्टिट्युएंट लक्षातच ठेवायचा. मी जे सांगते त्याला अंडरलाईन करत चला. चार असतील ना तर तिथं अंडरलाईन करा. हे जे वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन आहे. क्लोव म्हणलं की युजेनॉल, ठीक आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट मध्ये विचारलं जातं. देन असिटल युजेनॉल, अल्फा बीटा कॅरिओफायलिन, टॅनिन्स आणि अदर सबस्टन्सेस मेनली मिथाइल पर्प्युरॉल अँड डायमिथाइल पर्प्युरॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा केमिकल टेस्ट. ठीक आहे, काही महत्वाचे नाही आहेत, फक्त माहिती असावे म्हणून. युजेस बघा, अँटीसेप्टिक आहे, कार्मिनेटिव्ह आहे, फ्लेवरिंग एजंट आहे, स्टिम्युलंट, लोकल अँनेस्थेटिक. स्पाइस मध्ये यूज केला जातो, ऑइल इन परफ्युमरी, युजेस इन युज्ड इन टूथपेस्ट दातदुखीमध्ये, डेंटल प्रिपरेशन जे आहेत पेस्ट वगैरे त्याच्यामध्ये यूज केलं जातं, माउथ वॉशेस जे आहेत त्याच्यासाठी, त्याच्यानंतर क्लो ऑइल अँड झिंक ऑक्साईड आर युज इन टेम्पररी फिलिंग ऑफ डेंटल कॅव्हिटीज. ओके, डेंटल कॅव्हिटीज भरल्या जातात आता टेम्पररी यूज साठी क्लो ऑइल अँड झिंक ऑक्साईड यूज केलं जातं. नेक्स्ट ड्रग आहे ब्लॅक पेपर, पेपर निग्रम. ओके, ब्लॅक पेपर इज ऑल्सो नोन ॲज किंग ऑफ स्पाइस. बायोलॉजिकल सोर्स काय याचा? सिनोनेम तुम्हाला माहिती आहे ब्लॅक पेपरचे, काळी मिरे सिनोनेम आहे. ड्रायड अँड ड्राय फ्रुट्स ऑफ पिपर निग्रम. फॅमिली कोणते? पिपरेसी. ठीक आहे, कल्टिवेशन कलेक्शन नाही लिहायचे आपल्याला. केमिकल कॉन्स्टंट बघा, अल्कॅलॉइड असतात, प्रिन. ओके, ड्रगचं नाव आहे पिपर निग्रम. सायंटिफिक केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याच्यामधला पिप्रिन, पिप्रिडिन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. यूज काय? स्टिम्युलंट, कार्मिनेटिव्ह, ॲरोमॅटिक. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट ड्रग आहे आपलं हे पिपर निग्रमचं प्लांट. हे फ्रुट्स असतात त्याचे, ड्रायड आणि अनराईप फ्रुट्स यूज केले जातात त्याचे. अनराईप्ड फ्रुट्स पिपर निग्रम, ब्लॅक पेपर, ब्लॅक पेपर. ठीक आहे, किंग ऑफ स्पाइस. नेक्स्ट बघा, केमिकल कॉन्स्टिट्युएंट याच्यामध्ये अल्कॅलॉइड असतं, पिप्रिन, पिप्रिडिन. पिप्रिन हे ड्रगच्या नावावरून आहे. ओके, पिपर निग्रम वरून हे लक्षात ठेवायचं. पिप्रिन अँड पिप्रिडिन, होलाटाईल ऑइल, पंजंट रेझिन, स्टार्च आणि पिपर होलाटाईल ऑइल कंटेन्स यल फिलँड्रिन अँड कॅरिओफायलिन सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतात. यूज बघा, इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ होल पिकलिंग स्पाइस. केचप, केचप मध्ये सुद्धा यूज होतो आणि मेनी ग्राउंड स्पायसेस फॉर्म्युला मध्ये सुद्धा यूज आहे याचा, ब्लॅक पेपरचा. आता याचे मेडिसिनल प्रॉपर्टीज बघा, इट इज पंजंट, ॲरोमॅटिक, डायजेस्टिव्ह स्टिम्युलंट अँड नरोटॉनिक. देन स्टिम्युलेट दी फ्लो ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, बेनिफिशियल इन कफ अँड कोल्ड. ऍक्ट ॲज अँटीडोट टू स्नेक बाईट अँड स्कॉर्पिओ स्टिंग. ओके, विंफ आणि सर्पदंशामध्ये सुद्धा हे अँटीडोट म्हणून यूज केलं जातं. इसेन्शियल ऑइल, ओलिओ रेझिन्स एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ब्लॅक पेपर आर यूज इन दी प्रिपरेशन ऑफ पिप्रेझिन इलिक्झर. ओके, पिप्रेझिन इलिक्झर मध्ये सुद्धा हे जे ऑइल आहे इसेन्शियल ऑइल ते यूज केलं जातं. ओके, हे झाले युजेस. नेक्स्ट ड्रग आहे असाफोटिडा. असाफोटिडा, डेव्हिल्स डंग, हे सिनोनिम लक्षात ठेवायचं त्याचं. डेव्हिल्स डंग म्हणजे असाफोटिडा. चार्ट बनवले असतील तर अंडरलाईन करून घ्या त्याला. डेव्हिल्स डंग म्हणजे असाफोटिडा, हिंग. ठीक आहे, बायोलॉजिकल सोर्स बघा, इट इज ओलिओगम रेझिन ऑब्टेन बाय मेकिंग इन्सिजन फ्रॉम राइझोम्स अँड रूट्स ऑफ फेरुला फोटिडा बिलॉंग टू फॅमिली अंबेलिफेरी. ओके, हे काय आहे? ओलिओगम रेझिन आहे. कसं मिळवलं जातं? बाय मेकिंग इन्सिजन फ्रॉम राइझोम्स अँड रूट. रूट आणि रायझोमला इन्सिजन केल्यानंतर त्या ठिकाणाहून जे गम सारखा जो पार्ट सिक्रेट होतोय त्याच्यामध्ये ऑइल असतं, गम आणि रेझिन सुद्धा प्रेझेंट असतं.
तर हा पार्ट कलेक्ट करून ड्राय केला जातो. असा फोर्टिडा फेरुला फोर्टिडाचे प्लांट जे रायझोम आणि रूट्स आहेत त्याच्यावरती इन्सिजन करून त्याच्यातून जो सिक्रेट होणारा जो पार्ट आहे तो ड्राय करून त्याच्यापासून हे असा फोर्टिडा बनवलं जातं. असा फोर्टिडा हिंग डेव्हिल्स डंग. देन केमिकल कन्स्टिट्युएंट बघायच्या मध्ये रेझिना आहे 42 ओके 40-65% रेझिना आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर 20-25% गम पोलाटाईल ऑइल. ओके केमिकल कन्स्टिट्युएंट बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय दिलंय काय आहे हे ओलिओ गम रेझिन. केमिकल कन्स्टिट्युएंट मध्ये काय असणार ओलिओ म्हणजेच पोलाटाईल ऑइल. ओके गम म्हणजे गम आणि रेझिन हे तीन केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि बायोलॉजिकल सोर्स मध्ये दिले. तर रेझिन किती 40-65%, गम किती 20-25% आणि होलाटाईल ऑइल किती 24-20%. ओके आंबेलिफेरॉन प्रेझेंटेशन मध्ये डायट ट्रायसल्फाइड आहेत. पिनिन ऑइल आहे. ओके सॉरी पिनिन आहे ऑइल ऑफ असा पोर्टेड ऑप्टेन फ्रॉम ओलिओ गम रेझिन बाय स्टीम डिस्टिलेशन. ओके जे ऑइल आहे असा पोर्टेडच फर्स्ट काय घेतोय आपण ते ओलिओ गम रेझिन इन्सिजन करून रायझोम आणि रूटला. ऑइल कसं काढतोय आपण ज्याचा फोर्टिडा ओलिओ गम रेझिन आहे त्याच स्टीम डिस्टिलेशन करून ऑइल मिळवतोय. असा फोर्टिडाचं ऑइल हिंग ऑइल युजेस काय बघा कार्बनेटिव्ह आहे नर्व अँड टॉनिक फ्लेवरिंग एजंट इंटेस्टिनल अँटीसेप्टिक आहे हे अँड ऑल्सो युज्ड इन व्हेटरनरी मेडिसिन. जनावरांची मेडिसिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे असं पोटॅटो युज केलं जातं. त्याच्यानंतर बघा नटमेग जायफळ माहिती असेल हे सुद्धा युज केलं जातं कार्बनेटिव्ह म्हणून. ओके सिनोनिम आहे मायरिस्टिका आणि जायफळ. बायोलॉजिकल सोर्स बघा ड्रायड केर्नल्स ऑफ सीड्स. केर्नल्स म्हणजे सीड्सचा जो आतला पार्ट आहे ते म्हणजे केर्नल्स. एक्झाम्पल त्याचं बदाम ते कसं सीड्स मध्ये केर्नल्स त्याचे युज केले जातात तसं सेम नटमेग काय आहेत केर्नल्स आहेत. केर्नल्स ऑफ सीड ऑफ मायरिस्टिका फ्रॅग्रन्स. प्लांटचं नाव काय आहे मायरिस्टिका फ्रॅग्रन्स बिलॉंग्स टू फॅमिली मायरिस्टिकेसी. त्याच्यानंतर हे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन कल्टिवेशन कलेक्शन असलं अजिबात लिहायचं नाही. नटमेग केमिकल कन्स्टिट्युएंट बघा 5-15% होलाटाईल ऑइल. हे काय घ्यायचंय माहितीये का जिओग्राफिकल सोर्स कल्टिवेशन कलेक्शन तुम्हाला माहिती असावं कुठं कुठे याचे प्लांट असतात म्हणजे कल्टिवेशन केलं जातं मग त्याची हे कंडिशन्स काय आहेत. ओके क्लायमेट कसं पाहिजे रेनफॉल किती पाहिजे सॉइल कशी पाहिजे. त्याच्यानंतर नटमेग केमिकल कॉन्स्टिट्युएंट नटमेगचे. ओके होलाटाईल ऑइल मध्ये मायरोस्टिसिन एलिमिसिन सॅप्रोल फॅट सुद्धा प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर फॅटी ऍसिड फॅटी ऍसिड मध्ये ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणते आहेत मायरोस्टिक पाल्मिटिक आणि ओलिक आणि लॉरिक ऍसिड याच्यामध्ये प्रेझेंट असतात. प्रोटीन आणि स्टार्च सुद्धा नटमेग मध्ये असतात. यूज बघा स्टिम्युलंट आहे कार्बोनेटिव्ह आहे फ्लेवरिंग एजंट आहे ॲरोमॅटिक इन रुमॅटिझम अँड इन सोप इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हा नटमेग यूज केला जातं. नेक्स्ट ड्रग आहे सिनेमोन दालचिनी कार्बोनेटिव्ह मधला. ओके सिनोनेम काय आहे सिनेमोन बार्क काल्मी दालचिनी अँड सेलॉन सिनेमोन. बायोलॉजिकल सोर्स सिनेमोन इज द ड्रायड इनर बार्क ऑफ द ट्रीज ऑफ सिनेमोमम झिलॅनिकम. प्लांटचं नाव काय आहे सिनेमोमम झिलॅनिकम फॅमिली लॉरियसी. ठीक आहे त्याच्यानंतर मॅक्रोस्कोपी तुम्हाला माहित आहे मायक्रोस्कोपी नाही मॅक्रोस्कोपी म्हणजे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कलर ओडर टेस्ट कसे असते सिनेमोनची. केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघा द क्रूड ड्रग कंटेन्स मेनी इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट सच एज होलाटाईल ऑइल 1.5-1% असतं. फोबाटॅनिन्स असतात त्याच्यानंतर बेन्झाल्डिहाइड क्युमिनाल्डिहाइड टर्पिन्स वगैरे सिनेमोन ऑइल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सिनेमाल्डिहाइड लक्षात ठेवा सिनेमोनवरून सिनेमाल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड क्युमिनाल्डिहाइड. ठीक आहे युज काय आहे फर्स्ट कार्बोनेटिव्ह
देन अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी डायबेटिक, अँटी अल्सर, जे काही यूज तुम्हाला माहिती असतील अजून सिनेमोनचे, दालचिनीचे, ते पण तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे, प्रेझेंट द्या. तुमचे समजते का आपण का घेतले हे आज? Roll number 1. Present. 2. Present. 3. Present. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 10. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 13. Present. Present, ma'am. 14. Present. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. Present. 21. 22. Present, ma'am. 23. 24. Present. 25. 25 absent. 26. 27. 28. Present. 29. 30. Present, ma'am. 31. 32. Present, ma'am. 3. Present, ma'am. 34, 35, 36. Present, ma'am. 1 minute. Present, ma'am. 37. Present, ma'am. 8. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43. 43 absent. 44. 44 absent. 45. Present, ma'am. 46. 47. 48. Present, 49. Ma'am. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. 54. Present. 55. 56. 57. Present, ma'am. 58. Absent. 59. Ma'am. 58 present. Ma'am, 59 present. 60. Present, ma'am.
61. Present, ma'am. 62. 62, absent. 63. Present. 64. Present. 65. Present. 66. Present. 67. Present. 68. Present. 69. 68, present, ma'am. हाँ ठीक है ओके तर अशा प्रकारे चार्ट बनवून टाका बायोलॉजिकल सोर्स सिनोनिमचे युजेस केमिकल कंस्ट्रेंट किती रोल नंबर 23 हा ऍब्सेंट रोल नंबर बघा 21 25 26 27 29 31 34 35 अजून काय कोणाला क्वेश्चन असेल तर विचारा हॅलो मॅम तिसऱ्या चॅप्टरचा असाइनमेंट नाही दिला सरांनी फोर चॅप्टर मध्ये अल्कोलाइड आहे ना त्याच्यावर दोन क्वेश्चन फक्त दिलते आणि सगळ्या चॅप्टरचे दोन दोन म्हणजे पहिल्याचे पण दोन आणि दुसऱ्याचे पण दोनच क्वेश्चन देतो हा का बर आपण देऊयात सगळ्याचे सगळ्याचेच असाइनमेंट देऊ ठीक आहे त्याच्याबरोबर एमसीक्यू पण देऊयात तुम्हाला ओके मॅम अजून काय क्वेश्चन ठीक आहे मग उद्या आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करूयात.